बी ए फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्र आजच्या तासाला आपल्याला बी ए फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर मधील अर्थशास्त्र विषयाचा पहिला पहिला जो आपल्याला टायटल आहे पहिलं टायटल आहे सूक्ष्म अर्थशास्त्र याचा सिलेबस घ्यायचा आहे बी ए फर्स्ट इयरला अशा प्रकारे फर्स्ट सेमिस्टरला दोन टायटल आपल्याला निवडायचे आहेत त्यामध्ये पहिलं टायटल हे कंपल्सरी आहे मॅक्रो इकॉनॉ मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र हे त्याचं इंटरनल आपल्याला पस्तीस मार्क आहे तर विद्यापीठी परीक्षा ही चाळीस मार्कासाठी आहे त्याचबरोबर दुसरं टायटल आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्याला ऑर आहे स सांख्यिकी पद्धत आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था घेतलेली आहे त्यासाठी देखील इंटरनलचे मार्क्स पस्तीस आहेत आणि विद्यापीठीय परीक्षा चाळीस मार्काची आहे तर या पस्तीस मार्कामध्ये तुम्हाला दहा दहा मार्काच्या दोन टेस्ट आहेत आणि पंधरा मार्काचं असाइनमेंट आहे जे की तुम्हाला ट्युटोरियल बुकमध्ये दोन प्रश्न लिहून द्यायची आहेत असं एकूण पस्तीस मार्काचं तुम्हाला हे इंटरनल असलेलं आपल्याला दिसून येतं त्यामध्ये दहा दहा मार्काच्या दोन टेस्ट अशा वीस मार्क आणि पंधरा मार्काचं ट्युटोरियल असतं त्यामध्ये दोन प्रश्न सोडवायचे असतात त्याला साडेसात साडेसात असे पंधरा मार्क एकूण पस्तीस मार्काचं इंटरनल असतं यामध्ये चौदा मार्क मिळवणे तुम्हाला गरजेचं असतं पासिंगसाठी आणि विद्यापीठीय परीक्षेमध्येही तुम्हाला किमान चौदा मार्क्स असे चौदा चौदा मार्क्स असे मिळाले पाहिजे तर अशा प्रकारे आपण पाहतो की या दोन टायटलला अशा प्रकारे विद्यापीठीय परीक्षेमध्ये एकूण प्रत्येक टायटल हे पंच्याहत्तर मार्काचं आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दीडशे मार्काचं तुम्हाला अर्थशास्त्र एका सेमिस्टरला अभ्यासायचं आहे तर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिलेबस आहे यामध्ये आपण पाहतो की हे टायटल तीन क्रेडिटसाठी तुम्हाला आहे आणि एकूण पंच्याहत्तर मार्कासाठी आहे तीन क्रेडिट आणि पंच्याहत्तर मार्क या पंच्याहत्तर मार्कामध्ये पस्तीस मार्काचं इंटरनल आहे जे की कॉलेज लेवलवर होत असतं त्यामध्ये तुमच्या दहा दहा मार्काच्या दोन टेस्ट आणि पंधरा मार्काचं ट्युटोरियल असतं त्यामध्ये दोन प्रश्न तुम्ही घरून लिहून आणायची असतात हे झालं पस्तीस मार्काचं इंटरनल आणि चाळीस मार्काची विद्यापीठीय परीक्षा होत असते आता आपण पाहतो की या कोरोनाच्या महामारीमुळे सध्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे परीक्षेचे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवलेले आहेत आणि एम सी क्यू पद्धतीने आता परीक्षा व्हायला लागलेली आहे प यापूर्वी आपण पाहतो की सगळे थेरॉटिकली दीर्घोत्तरी प्रश्नोत्तरी होते परंतु आता ते महाया कोरोनाच्या महामारीमुळे त्यामध्ये थोडा च चे, पॅटर्न चेंज केला आणि एम सी क्यू पद्धती आता गव्हर्मेंटनं आणलेली आहे विद्यापीठांना आणलेली आहे आणि ते ऑनलाईनही तुम्हाला परीक्षा देता येईल आणि ऑफलाईन देखील देता येईल तर साधारणपणे आपण पाहतो की ही महामारी कमी झाली तर तुमचे दीर्घोत्तरी पद्धतीने परीक्षा होण्याची शक्यता आहे परंतु आपण पाहतो जास्ती जास्त की जास्तीत जास्त एम सी क्यू पद्धतीनेच तुमची परीक्षा होईल असं मला वाटतं आणि म्हणून तशा पद्धतीने दोन्हीही तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे टायटल लिहा पेपर पहिला सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स पेपर पहिला सूक्ष्म अर्थशास्त्र पेपर पहिला त्याच्यामध्ये घ्या पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख इंट्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिक्स मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख हे पहिलं पहिल्या चॅप्टरचं किंवा फर्स्ट युनिटचं हे टायटल आहे त्यामध्ये सब टायटल आहेत किंवा टॉपिक आहे ए घ्या त्यामध्ये दुस टॉपिक घ्या ए त्यामध्ये घ्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी दोन व्याख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये स्मिथची व्याख्या आणि रॉबिन्स यांची व्याख्या आपल्याला अभ्यासायची आहे स्मिथची व्याख्या त्यानंतर आवाज आटोकतोय मग कुठेतरी तुझा नेटचाच प्रॉब्लेम असेल पाय तुझा तर क्लिअर यायला मला आवाज चांगला यायला का आवाज वाढू आणखी थोडा कमी यायला का वाढू का आवाज थोडा आता येतोय का हॅलो तर या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहूया की आपल्याला दोन अर्थशास्त्राच्या व्याख्या या ठिकाणी अभ्यासायच्या त्यामध्ये स्मिथची व्याख्या या व्याख्याची वैशिष्ट्ये आणि दोष अशा प्रकारे दोन भाग यामध्ये अभ्यासाचे आहेत आणि रॉबीची व्याख्या म्हणजे त्यांनी केलेली व्याख्या त्यानंतर त्या ते व्याख्याची वैशिष्ट्ये आणि त्या व्याख्याची दोष एवढा भाग आपल्याला यामध्ये पाहायचा आहे दुसरा भाग यामध्ये त्या पहिल्या टॉपिकमध्येच आहे की म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे तसंच सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व देखील पाहायचं आहे म्हणजे या पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या ज्यामध्ये त्याचबरोबर अर्थशास्त्राचं स्वरूप व्याप्ती आणि महत्व हा भाग पाहायचा आहे आता यामध्येच बी दुसरा पार्ट आहे त्यामध्ये सूक्ष्म आर्थिक विश्लेषण आणि स्थू स्थूल आर्थिक विश्लेषण या पद्धतीचे अर्थ आणि त्याची वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत या अर्थशास्त्राच्या मुख्य दोन मूलभूत संशोधन अशा प्रकारच्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतीचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ज्यामध्ये पहिली पद्धत आहे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण आणि दुसरी आहे स्थूल आर्थिक विश्लेषण याचा अर्थ आणि वैशिष्ट्य आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत साधारणपणे पहिल्या चॅप्टरमध्ये एवढा भाग येतो दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला मागणी आणि पुरवठ्याचे सिद्धांताचं विश्लेषण पाहायचं आहे डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिस यामध्ये आपल्याला पाहायचं आहे यामध्ये पहिला टॉपिक आहे मागणीचा त्यामध्ये मागणीमध्ये कशाचा अभ्यास करायचा आपल्याला की पहिलं मागणी म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे त्याचबरोबर मागणीचा सिद्धांत लॉ ऑफ डिमांड हा आपल्याला पाहायचा आणि दुसरा तिसरा घटक आहे यामध्ये की मागणी निर्धारित करणारे घटक ऑफ डिमांड म्हणजे मागणी निर्माण करणारे घटक एवढा या टॉपिकमध्ये आपल्याला ये टॉपिकमध्ये म्हणजे मागणीच्या अनुषंगाने हा आपल्याला अभ्यास करायचा आहे परत एकदा रिपीट करतो मागणीचा अर्थ मागणीचा सिद्धांत आणि मागणी निश्चित करणारे घटक एवढं मागणीच्या संदर्भात आपल्याला या ये बीटमध्ये म्हणा किंवा टॉपिकमध्ये म्हणा की आपल्याला अभ्यास करायचा आहे आता बी टॉपिकमध्ये मागणीची लवचिकता इलेक्ट्रिसिटी <GOMB> ऑफ डिमांड हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे मागणीच्या लवचिकतेच्या लवचिकतेमध्ये आपल्याला लवचिकतेची संकल्पना त्यानंतर लवचिकतेचे प्रकार त्यामध्ये उत्पन्न लवचिकता किंमत लवचिकता आणि तिरकस लवचिकता असे तीन लवचिकतेचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत त्याचबरोबर लवचिकता मोजमापनाच्या पद्धती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत त्यामध्ये मेन पहिली जी पद्धत आहे किंमत लवचिकता ही आपल्याला पाहायची आहे की लवचिकतेचं मोजमाप या किंमत लवचिकतेच्या सहाय्याने आपल्याला करता येतं तर ही किंमत लवचिकता देखील आपल्याला पाहायची आहे म्हणजे मागणीच्या लवचिकतेमध्ये मागणीची लवचिकता म्हणजे काय तिची संकल्पना तिचे प्रकार त्याचबरोबर जे तीन प्रकार आहेत किंमत लवचिकता उत्पन्न लवचिकता आणि तिरकस लवचिकता हे तिन्ही प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत आणि त्यानंतर मागणीची लवचिकता मोजमापण्याचे किंमत लवचिकता जी पद्धती, पद्धती आहे ती पद्धती या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे मग किंमत लवचिकता कशाला म्हणायचं आहे किंमत लवचिकतेचे प्रकार आणि त्याद्वारे लवचिकतेचं मोजमाप एवढा भाग आपल्याला यामध्ये पाहायचा आहे तर दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला तिसरा टॉपिक दिलेला है चा, चा आहे पुरवठ्याचा अं पुरवठ्याच्या अनुषंगाने आपल्याला पुरवठा म्हणजे काय पुरवठ्याचा अर्थ पाहायचा आहे त्याचबरोबर पुरवठ्याचा सिद्धांत पाहायचा आहे आणि पुरवठा निश्चित करणारे घटक असे तीन पॉइंट्स यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत पुरवठा पुरवठ्याचा अर्थ पुरवठ्याची व्याख्या पुरवठ्याचा सिद्धांत आणि पुरवठा निश्चित करणारे घटक अशा प्रकारे आपण पाहूया की हा हे दुसरं युनिट आपलं आहे की ज्यामध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या अनुषंगाने आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर मागणीच्या लवचिकतेचा देखील अभ्यास करायचा आहे त्यानंतर तिसरं प्रकरण या ठिकाणी आहे म्हणजे उपभोक्त्याच्या वर्तनाचे सिद्धांत आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत थेअरीज ऑफ कंझ्युमर बिहेवियर्स म्हणजे उपभोक्त्याच्या वर्तनाचे सिद्धांत जे अर्थशास्त्रामध्ये मानले गेलेले आहेत किंवा त्याचं जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण आपल्याला प्रकरण तीनमध्ये या ठिकाणी पाहायचं आहे त्यामध्ये पहिला टॉपिक आहे की आ, क्रमदर्शक व उपयोगिता दृष्टिकोन आणि त्यानंतर श्रेणी उपयोगिता दृष्टिकोन अशा प्रकारचे दोन दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला आहेत त्यामध्ये आपण आणखी पाहूया कार्डिनल युटिलिटी ॲप्रोच आणि ऑर्डिनल युटिलिटी ॲप्रोच अशा प्रकारचे दोन दृष्टिकोन आपल्याला यामध्ये पाहायचे आहे ज्यामध्ये उपभोक्त्याच्या वर्तनाचं विश्लेषण या दृष्टिकोनातून झालेलं आपल्याला दिसून येतं यामध्ये पहिला जो दृष्टिकोन आहे ये एमध्ये आपल्याला कार्डिनल युटिलिटी ॲप्रोचमध्ये या ठिकाणी उपयोगितेचा अभ्यास करायचा आहे की उपयोगितेची संकल्पना आहे आणि घट्ट उपयोगितीचा सिद्धांत असे दोन टॉपिक यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत कार्डिनल युटिलिटी मध्ये उपयोगितीची संकल्पना आणि घट्ट उपयोगितीचा सिद्धांत हे दोन भाग या ठिकाणी पाहायचे आहेत बी मध्ये आपल्याला ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच मध्ये आपल्याला या ठिकाणी समोरती वक्र इन डिफरन्स कर हा पाहायचा आहे समोरती वक्र म्हणजे काय त्याचा अर्थ त्याची वैशिष्ट्ये त्याचबरोबर किंमत रेषा उपभोक्त्याचं संतुलन आणि जे विविध परिणाम आहेत मग पर किंमत परिणाम असेल उत्पन्न परिणाम असेल आणि पर्यायता परिणाम हे तीन परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत तर तिसऱ्या युनिटमध्ये तिसऱ्या चॅप्टरमध्ये अशा प्रकारे आपण पाहूया की उपभोक्त्याच्या वर्तनाचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला उपयोगिता म्हणजे काय घट्ट्या उपयोगितेचा सिद्धांत आणि समोरती वक्र म्हणजे काय समोरती वक्राची वैशिष्ट्ये किंमत रेषा उपभोक्त्याचं संतुलन आणि विविध जे परिणाम आहेत मग त्यामध्ये किंमत परिणाम उत्पन्न परिणाम आणि पर्यायता परिणाम हे तीन परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला तीन चॅप्टर आहेत हलक लक्षात हे तीन प्रकरणं आहेत या तीन प्रकरणाचा अभ्यास आपल्याला पहिल्या सेमिस्टरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात करायचा आहे तर हे सूक्ष्म अर्थशास्त्र खूप सोपं आहे तुम्ही सिलेबस आता पाहितलाच आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की जसाच तसं तिसरा जर चॅप्टर सोडला तिसऱ्या चॅप्टरचा अर्धा भाग जर सोडला तर आपल्याला हे सगळं हे बारावीचं जसं तसं असलेलं आपल्याला दिसून येईल थोड्याफार प्रमाणात त्याचं विश्लेषण यामध्ये वाढवलेलं दिसून येतं की जे बारावीला होतं तेच आता बी ए फर्स्ट इयरला थोडक्यात तुम्हाला ओळख व्हावी अर्थशास्त्राची ओळख व्हावी या अनुषंगाने हा सिलेबस ठेवलेला आहे तर यामध्ये आपल्याला परत एकदा रिपीट करतो की पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला अर्थशास्त्राच्या ओळखीच्या अनुषंगाने म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ओळखीच्या अनुषंगाने या अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या ज्या दोन अर्थतज्ज्ञांनी केलेल्या आहेत ज्यामध्ये ॲडम स्मिथ आणि रॉबिन्स यांच्या व्याख्येची वैशिष्ट्ये आणि त्यांचे दोष या गोष्टी आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व या गोष्टी पाहायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती आणि स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती अर्थशास्त्राची मांडणी किंवा जे संशोधन अर्थशास्त्रात होतं त्या संशोधनाच्या ज्या मूलभूत संशोधन पद्धती आहेत या दोन पद्धतीचा यामध्ये आपल्याला अर्थ पाहायचा आहे आणि त्याची वैशिष्ट्ये पाहायची आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांताचं या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे की यामध्ये मागणी म्हणजे काय मागणीचा सिद्धांत आणि मागणी निश्चित करणारे घटक तसंच पुरवठा म्हणजे काय पुरवठ्याचा सिद्धांत आणि पुरवठा निश्चित करणारे घटक आणि त्यानंतर आपल्याला मागणीची लवचिकता हा भाग पाहायचा आहे की ज्यामध्ये मागणीची लवचिकता म्हणजे काय तिचे प्रकार <clears throat> त्याचबरोबर तिचे मोजमापनाच्या पद्धती यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत आणि तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला उपयोगिता म्हणजे काय घट्ट उपयोगितेचा सिद्धांत त्याचबरोबर समोर ती वक्र त्याची वैशिष्ट्ये त्याचबरोबर उपभोक्त्याचं संतुलन आणि त्या त्या संतुलनावरील जे विविध परिणाम होते किंमत उत्पन्न आणि पर्यायता परिणाम हे तिन्ही परिणाम या ठिकाणी पाहायचे आहेत अशा प्रकारे छोटा सिलेबस सूक्ष्म अर्थशास्त्राचा असलेला आपल्याला दिसून येतो जो की खूप सोपा आहे आणि आपण जे अनुभवतो ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आलेला आपल्याला दिसून येतं की वस्तूची खरेदी करताना आपल्याला वाटतं की वस्तू स्वस्त मिळावी यालाच आपण मागणीचा सिद्धांत असं म्हणतो की स्वस्त वस्तू असेल तर आपण जास्त मागणी करतो आणि महाग असेल तर कमी मागणी करतो तसंच पुरवठ्याच्या अनुषंगाने आपण पाहूया की प्रत्येक पुरवठादाराला विक्रेत्याला असं वाटतं की माझ्या वस्तूला किंमत जास्त यावी म्हणून जेव्हा मागणी जास्त असते मागणी आणि सॉरी किमतीचा आणि पुरवठ्याचा त्यामध्ये संबंध जोडलेला असतो की कि किंमत जास्त तर पुरवठा जास्त किंमत कमी तर पुरवठा कमी अशा प्रकारे पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये किंमत आणि पुरवठ्याचा संबंध पाहायचा आहे तर मागणीच्या सिद्धांतामध्ये मागणी आणि किमतीचा संबंध आपल्याला पाहायचा आहे त्याचबरोबर यामध्ये बदल जो होत असतो तो बदल आपल्याला लवचिकतेच्या स्वरूपात पाहायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे दिसून येतं आणि त्याचबरोबर आपलं वर्तन कसं राहतं मग त्यामध्ये वस्तू आपण केव्हा खरेदी करतो त्यामध्ये उपयोगिता असते म्हणून खरेदी करतो मग घटती उपयोगिता आपल्याला या ठिकाणी सिद्धांत पाहायचा आहे त्याचबरोबर मागणीचं विश्लेषण करणारं एक आधुनिक तंत्र या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये डेव्हलप झालेलं आहे ज्याला आपण समोरती वक्र असं म्हणतो या समोरती वक्र म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये त्या त्याचे आपल्याला या ठिकाणी विविध परिणाम संतुलन या ठिकाणी पाहायचं आहे संतुलनावर परिणाम करणारे घटकही या ठिकाणी पाहायचे आहे साधारणपणे सिलेबस खूप सोपा आहे आणि आपलं आपण जे व्यवहारात देन दैनंदिन व्यवहारात आपलं जे वर्तन असतं या वर्तनाचाच अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये झालेला दिसून येतो जेणेकरून आपण स्वतःला जर समोर ठेवलं आणि या स्थूल अर्थशास्त्राचा सॉरी सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपलं जे वर्तन आहे तेच लिखित स्वरूपात या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आलेलं दिसून येतं एवढा सोपा आ, हा सिलेबस आहे किंवा हा हे टायटल आहे त्यामुळे तर अशा प्रकारे हा सिलेबस असलेला आपल्याला दिसून येतो तर या अनुषंगाने प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात आपल्याला उद्याच्या तासाला करायची आहे तर या ठिकाणी आपण थांबूया या तासाला आपण उपलब्ध झाला त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद